सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई व ग्रामपंचायत नाटे यांच्या संयुक्त विद्यमाने 6वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आले. दत्ताराम पावसकर साहित्य नगरीत यशवंतगडाच्या साक्षीने विविध कार्यक्रमांनी पार पडले. ग्रंथदिंडी व शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये उत्स्फूर्त लेझिम पथक, कोळी नृत्य, वारकरी, ढोल पथक, सामाजिक देखावे यांचा या स्नेहसंमेलनात समावेश होता. या संमेलनात ध्वजारोहण नाटे सरपंच योगिता बांधकर यांनी केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या आयोजित संमेलनामध्ये सकाळी घेरा यशवंतगडाच्या येथून ग्रत मुंबई व नाटे ग्रामपंचायतच्या वतीने 6वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अनेक प्रमुख मंडळींनी उपस्थिती दर्शवली. सहावे साहित्य संमेलन नाटे या ठिकाणी संपन्न होत आहेत. आपल्यासोबत अध्यक्ष आहेत सुभाष जिल्हाड साहेब. साहेब, कोकणामध्ये एकंदर पाहिलं तर गडकिल्ल्यांची दुरावस्था आहे, कोकणामध्ये पर्यटन नाही आहे. आज तुम्ही पर्यटन व्हावं किंवा कोणत्या उद्देशाने हे साहित्य संमेलन भरवत आहात? आमच्या कोकणाला ऐतिहासिक वारसा आहे. अगदी एक आमचा कोटगावचं झाशीचं मूळ घराणं, झाशीच्या राणीचं मूळ घराणं म्हणा, साठवलीची गडी म्हणा, प्रभानवलीची गडी म्हणा, आपल्या या ठिकाणी नाट्य परिसरातील आंबोळगड, यशवंतगड, माचाळचा किल्ला आहे, असे अनेक गडकिल्ले आमच्या कोकणात आहेत. परंतु ह्या गडकिल्ल्यांची दुरावस्था आहे, शासनाचं लक्ष नाही आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून या सर्वांचं लक्ष वेधावं, संशोधकांनी या ठिकाणी यावं, इकडच्या या पाऊलखुणा जाणून घ्याव्या आणि हे पुन्हा एकदा पुढच्या पिढीला हे चांगल्या अवस्थेत बघता यावेत, त्यांचा हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत जावा म्हणून राजापूर लांजा तालुका नागरी संघ आपल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या गडांच्या पायथ्याशी साहित्य संमेलन आयोजित करून इतिहास संशोधकांना या ठिकाणी पाचारण करतं, साहित्यिकांना या ठिकाणी पाचारण करतं आणि त्यानिमित्तानं गडदुर्गांची दुरुस्ती होते, स्वच्छता होते. आम्हाला एक अभिमान वाटतो की आम्ही ज्या ज्या ठिकाणी साहित्य संमेलनं केलेली आहेत त्या त्या ठिकाणचे ऐतिहासिक वारसे पुन्हा प्रकाशात आलेले आहेत. धन्यवाद. नक्कीच कुठंतरी कोकणातल्या गडकिल्ल्यांचं पुनर्जीवन व्हावं आणि पर्यटन वाढावं या उद्देशाने या ठिकाणी साहित्य संमेलन घेण्यात आलेलं आहे. आपलं कोकणसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी. सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी.